हाय हॅलो नमस्कार, मी चिन्मय उदगीरकर. 104.2 माय एफएम या तुमच्या आवडत्या रेडिओ चॅनलवर एक भन्नाट कार्यक्रम जिद की का. हॉस्पिटॅलिटी पार्टनर रेडिसन ब्लू हॉटेल अँड स्पा नाशिक. फॅशन हा सगळ्यांचा मूलभूत अधिकार आहे, हे रुजवतात. मग त्याला कुठलं वयाचं बॅरियर नाही, त्याला कुठलं एज्युकेशन बॅरियर, त्याला कुठलं आर्थिक पण बॅरियर नसतं. अशा तत्वाने काम करणाऱ्या शिवानी कुमावतजी, ज्यांची शिव द फॅशन अकॅडमी ही खूप कमी कालावधी नाशिकमध्ये खूप फेमस झालेली आहे, तुमचं या मंचावर खूप खूप स्वागत. थँक्यू. मला इतकं भन्नाट आवडलं आहे ना की तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये, शिव द फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये 55 वर्षाची बाई सुद्धा ॲडमिशन घेऊ शकते. येस, मला आता काहीतरी अशा लेडीजसाठी करायला हवं की ज्यांचा एज्युकेशनचा काहीच बार नाही आहे, बट त्यांना शिकायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. म्हणून मग मी एक छोट्याशा लिटरली 2007 एक 10x12 रूमपासनं हा जो प्रवास आहे तो सुरू केला. पहिले माझ्याकडे, मी तुम्हाला सांगते, 4 होते आणि त्या 4 आज तो प्रवास हजारोंच्या पुढे गेलेला आहे. आणि मला हे सांगायला आवडेल की नाशिकच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही गेलात तरी माझ्या स्टुडंटचे तुम्हाला छोटे छोटे क्लासेस सापडतील. कॉलेज रोड, गंगापूर रोड ह्या साईडला गेला तर स्टुडंटचे माझे बुटिक्स आहेत. आणि मला हेच पाहिजे की ठीक आहे, छोट्यापासनं जर तुम्ही सुरू करता आहेत तर त्या गोष्टीला कुठपर्यंत न्यायचं हे माझ्या स्टुडंटने ठरवावं. म्हणून मग मी सर तुम्हाला सांगते, 1 2 डिप्लोमा आणि त्यानंतर डिग्री जे आहे तेही मी सुरू केलेलं आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आहे त्या गोष्टीला. आता सांगायचं ठरलं तर सर, माझ्याकडे जो आपला रुरल एरिया आहे म्हणजे नाशिकच्या आजूबाजूला जे खेडेगावं आहेत तिथनंही फॅशन डिझायनिंगसाठी माझ्याकडे स्टुडंट येत आहेत. म्हणजे मी कधी पुढे भविष्यात विचार नव्हता केला की जे शेतकरी वर्ग आहेत तिथले जे स्टुडंट आहेत किंवा ज्या मुली आहेत ज्या कधी फॅशन डिझायनिंगकडे करिअरच्या हिशोबाने बघतील असं. पण जो प्रवास सुरू झाला माझा, आता माझ्याकडे, मी तुम्हाला सांगते सर, बाहेरच्या इतक्या मुली आहेत. आम्ही आता सध्या हॉस्टेल प्रोव्हाइड नाही करत आहे, पण आपल्या कॉलेजच्या जवळपास जेही हॉस्टेल आहेत किंवा पीजी आहेत असं मुली एकत्र करून माझ्याकडे येऊन शिक्षण घेत आहेत. असं. आणि मग आता पुढचा प्रोजेक्ट असा आहे सर आमचा की ऑफ गंगापूर रोड चान्सी इथे आपण पुढच्या वर्षी कॉलेज सुरू करतोय. अरे वा. पण मॅम, समजा जर ग्रामीण भागातल्या मुलींना ज्यांची इकॉनॉमिकल कंडिशन इतकी छान नाहीये त्यांना जर आपल्या इन्स्टिट्यूशन मध्ये जर ऍडमिशन घ्यायची असेल तर आपण काय काय फॅसिलिटीज त्यांना देतो आहोत? मी खूप रिझनेबल असं जरी म्हटलं तरी चालेल असं फी स्ट्रक्चर ठेवलेलं आहेत जे कोणी अफोर्ड करू शकतं. आणि 1 कोर्स पासनं डिग्री डिप्लोमा पर्यंत ज्या फी स्ट्रक्चर आहेत त्या माझ्या, त्या लिटरली सवलत दर जो आपण म्हणतो यात मी ते अवेलेबल करून ठेवलेले आहेत की कोणीही ऍडमिशन घेऊ शकतं किंवा फीसचा किंवा एजचा किंवा एज्युकेशनचा हे तिन्ही बार त्यांना ठेवलेले नाही आहेत. युएसला जाण्याचा जो चान्स आहे तो माझ्या मिस्टरांमुळे मला मिळाला, त्यांच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीमुळे मला तिकडे जाण्याची संधी मिळाली आणि ती संधी मला साध्य करता आली की तिथे जाऊन मी हे जे काय आहेत ख्रिश्चन बाईडचे जे कोर्सेस होते ते जॉईन केले, तिथलं ते घेतलं आणि सध्याचा आमचा जो 9 फॅशन शो झाला तिथे तो स्पेशली मी तो कॉर्सेट जो बॉल गाऊन असतो तो आम्ही रॅम्पवरती आणला ह्यावर्षी. अपार्ट फ्रॉम सेल्फ एम्प्लॉयमेंट दुसरीकडे कुठे प्लेसमेंट करण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून देता? येस सर, डेफिनेटली. आमच्याकडे कोर्स झाल्यानंतर जसं आता 20 हा सगळा स्पॅन आहे, बरेच इंडस्ट्रीचे लोक मला फोन करतात सर की तुमचे जे स्टुडंट होतात पास आउट त्यांना आमच्याकडे तुम्ही पाठवू शकतात का, त्यांना आम्ही प्लेसमेंट देतो किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल करून देतो किंवा काही असेही हब आहे जे रॉ मटेरियलपासनं पिलोज कव्हर बनवणं, कुशन्स बनवणं, अशा बऱ्याच कंपन्या आहेत नाशिकमध्ये. तर ते लोक मला कॉन्टॅक्ट करतात की बा तुमच्याकडनं काही स्टुडंट येतील का, तर मग आम्ही तिथे स्टुडंटला पाठवतो, प्लेसमेंट देतो. पहिले लग्न करा तुमच्या करिअरशी, तुमच्या स्किलशी आणि मग तुम्ही कोणाच्या समोर प्रेझेंट रिप्रेझेंट व्हा म्हणून. तुमच्या या सगळ्या प्रवासात तुमच्या पतीची तुम्हाला काय साथ आहे? जेव्हा यांना युएसची ऑपॉर्च्युनिटी भेटली तेव्हा असं मला वाटलं होतं की आता हे सगळं वाइंड अप करून मला यांच्यासोबत जावं लागेल. तर मी यांच्याशी ते डिस्कसही केलं की काय प्लॅनिंग आहे बा असं, तर हे बोलले की मी जातो आहे तू ये, पण तुझ्या मागे जे सोडून जाते आहे ते आपल्याला बंद नाही करायचे. क्या बात. मला असं वाटतं की आपलं पुरुष प्रधान आहे अजूनही देश. एखादा दुसरा हजबंड असता तर तो मला असं म्हटलं असता की हे तू वाइंड अप कर, आपण जाऊया
इथल्यापेक्षा मी तिथे जास्त पैसे कमवणार आहे हे करण्याची तुला काही गरज नाही आहे. पण तसं माझ्या बाबतीत झालं नाही सर. मी लिटरली नाशिक US अपडाऊन केलेले 6 मंथ्स. सहा महिने तिकडे, सहा महिने इकडे, असं करून मी इथेही माझं काम बघायची, तिकडेही त्यांच्यासोबत राहायची. प्लस तिथला ऍडव्हान्टेज म्हणजे जसं मी ते कोर्सही तिथे केलेत, असं दोन मुलं आहेत मला, आजही मला त्यांचा खूप सपोर्ट होतो ऑनलाईन मुळे. मी 10:30 ते 5 अकॅडमी मध्ये असते, कारण सर मला शिकवायला खूप आवडतं. कारण सर एवढं कोणी विचार नाही करत, लोकांना काय वाटतं कम्प्युटर केलं म्हणजे मग कम्प्युटर सायन्स वगैरे असं काहीतरी जॉब करेल, इंजिनिअरिंग केलं म्हणजे कुठेतरी कंपनीत जॉब करेल, पण फॅशन डिझायनिंग केल्यावरती काय. तर मी लिटरली पॅरेंटला जसं कम्प्युटर डिझायनिंग माझ्याकडे सब्जेक्ट आहे सर, हा मी नाशिकमध्ये तेव्हा नव्हतं पण कम्प्युटर डिझायनिंग आजही बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये नाही आहे. मी ते 2010 चालू केलेलं कम्प्युटराइज्ड फॅशन डिझायनिंग. तर त्यामध्ये पॅटर्न लेआउटपासनं, पॅटर्न मेकिंगपासनं, ज्वेलरी डिझायनिंग, सगळं डिझाईनचं जे प्रोसेस असतं, लेदरच्या पर्स असो, हे सगळं डिझायनिंगचं काम कम्प्युटरवरती होतं. आणि हे मी त्या पॅरेंट्सला असं समोर बसून दाखवलं की ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय की पुढे माझी मुलगी बाहेर जाऊन काम नाही करू शकत किंवा तिच्या सासरकडच्यांनी नाही पाठवलं, तर तुमच्या फॅशन डिझायनिंगचा माझ्या मुलीला काय उपयोग. तर मी तेव्हा त्यांना हे सांगते की बघा, हा जो जॉब आहे तुमच्या कंपनी मुलीने एखाद्या कंपनीशी टायअप केलं, ठीक आहे, टायअप केल्यानंतर तिला तिथे जायची गरज नाही आहे, तिने तिचे डिझाईन्स बनवलेले त्यांना मेल केले. जसं आज ऑनलाईन काम चालू आहे आणि हे काम खूप वर्षापासून चालू आहे सर, दरवेळेस असं होत नाही की तुम्हाला त्या फॅक्टरीमध्ये तुमचे डिझाईन्स करण्यासाठी किंवा तिथे जाऊनच बसावं लागतं. तर मग हे तुम्ही सगळे डिझाईन्सचं जे काम आहे ही तुमची मुलगी घरी बसून पण त्या कंपनीपर्यंत जर पोहोचवलं तर ती घरी बसूनही पैसे कमवू शकते. नेसेसरी नाही की तिला घराच्या बाहेर पडावंच लागेल. मग ह्या हिशोबाने जरा पॅरेंटला गाईड केल्यानंतर सर त्यांना यातले अप्स अँड डाऊन काय आहेत आणि पुढे करिअर अपॉर्च्युनिटीज काय आहेत ह्या इझिली समजतात. त्यासाठी मला खूप आवडतं की मी माझा जास्तीत जास्त वेळ तिथे द्यावं आणि त्याच्या मागचं जे घरातलं बाकीचं जे काय आहे ते सगळं मिस्टर कुमावत त्यांना जातं श्रेय. मुलांचं सफल स्त्रीच्या मागे पुरुषाचा हात आहे, शक्तीच्या बरोबर शिव आहे. राईट, थँक्यू. आता एक शेवटचा इमोशनल प्रश्न. ज्या बाबांनी असा प्रश्न विचारला होता की बाळा याच्यामध्ये तुला पुढे काय स्कोप आहे, बरोबर, त्यांची रिएक्शन काय. त्यांची आजची रिएक्शन जेव्हा मी त्यांना सांगून आली की उद्या तुमच्या सोबत इंटरव्ह्यू आहे, तर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे स्माईल होतं ते खरंच बघण्यासारखं होतं. म्हणजे बोलायचीही गरज लागत नाही, काही गोष्टी सर आपण फिलिंगमधनं बघत असतो. तर त्यांची जी फिलिंग आणि त्यांचं जे माझ्याकडे बघण्याचा जो कालचा अंदाज होता तो खूप वेगळा होता. आणि जेव्हाही अशी काही गोष्ट घडते, जसं माझा फॅशन शो असतो, मी दरवर्षी मुलींच्या मोटिवेशनसाठी किंवा बॅकस्टेजपासनं मॉडेलला रॅम्पवरती आणण्यापर्यंतचे जे सगळं काम असतं, हा जो सगळा प्रवास असतो, हे ते सगळं बघतात. हे ते कशामुळे बघतात, कारण जिथे माझं अकॅडमी आहे खाली ते राहतात, वरती माझं अकॅडमी आहे. मग त्यामुळे माझं तिथलं काम हे ते सगळं त्यांच्या रोजचं डोळ्याखालचं आहे की ही काय करते, किती वेळ ह्या गोष्टीला देते. आणि मग त्यांना आज वाटतं की नाही, मी जेव्हा कुठेतरी हिला थांब बोललो होतो तो प्रवास आज हिने कुठेतरी नेऊन पोहोचवला आहे, लेवलवर नेऊन ठेवले, बरोबर सर. आणि स्पॅन छोटा नाही ना सर, आज 17 वर्ष झालेले आहे मी इंडस्ट्रीमध्ये काम करते, बरोबर असं म्हटलं तरी चालेल. सर मला खरं सांगायचं तर खूप जास्त प्रमोशनल ऍक्टिव्हिटी पण कराव्या नाही लागल्या. हा तुमचा माझा पहिला इंटरव्ह्यू आहे, मी कधी असं कॅमेरा समोर आली नाही किंवा काय बोलताय, येस कधीच नाही. बापरे, पण असं अजिबात वाटलं नाही, दिस इज फर्स्ट टाइम. आणि खरं सांगायचं तर देवाची कृपा असेल, मे बी मला गरज पण पडली नाही. जसं आज तुम्ही आला, तुमच्या मागे तुमची फ्रेंड, असं जो एक फ्लो असतो ना, बरोबर, तसं ते एक ट्री आहे, बरोबर, एक ट्री आहे सर, तो एक प्लांट आहे जो आपाप एक फांदीपासून दुसऱ्या फांदीपासून, दुसऱ्या फांदीपासून तिसऱ्या फांदीपर्यंत, असा जो वडवृक्ष आज तो तयार झालेला आहे माझ्या कामाचा. इतकं छान वाटलं हा सगळा तुमचा प्रवास ऐकताना शिवानीजी. इतक्या छान विजनने, इतक्या छान पर्पजने तुम्ही काम सुरू केलेलं आहे, त्या तुमच्या मिशनसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि तुमचा प्रवास खूप छान उलगडून सांगितला. थँक्यू सो मच. थँक्यू. MyFM आर्जेच्या सोशल मीडिया पेजवर पाहायला विसरू नका जिद की कहानी 104.2 MyFM. चलो आज कुछ अच्छा सुनते है.